विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात, परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात. परिस्थिती बदलली तर काही लोक अस्वस्थ होतात आणि वेगाने कामाला लागतात. नेहमीच लहान बनून रहा, जेणेकरून प्रत्येक जण तुमच्याबरोबर बसू शकेल. आणि इतके मोठे व्हा की जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेले आहेत. यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाची ओळख होत असते. एखाद्याला सोडून जाताना मागे पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. जीव घेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून राहावं. तुमच्या कालला आजचा जास्त वेळ देऊ नका, नाहीतर तुमचा उद्या बिघडून जाईल. आई आणि बायको दोघींची कदर करा, कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणलेलं आहे आणि दुसरी सारी दुनिया सोडून तुमच्या जवळ आली आहे. नेहमी माणसं म्हणतात की स्त्रिया कधीच आपलं खरं वय सांगत नाहीत, पण असं आहे की त्यांना आपल्या वयाचा खरा हिशोब लावताच येत नाही, कारण त्या स्वतःसाठी खूप कमी जगलेल्या असतात. दुःख त्याच व्यक्तीला भेटते जी व्यक्ती प्रत्येक नातं मनापासून निभावत असते. आपलं दुःख पाहून कोणी हसलं तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणीही दुःखी राहता कामा नये. दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपली आपुलकीची माणसं अजिबात तोडू नका, कारण काडी टाकून आग लावणं आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणं ही जगाची रीतच असते. लक्षात ठेवा, एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून काढायला खूप वेळ जातो, कदाचित आपलं संपूर्ण आयुष्यही जाऊ शकतं. तुमच्या मर्यादा या फक्त तुमच्या कल्पना आहेत. हे मी करू शकणार नाही, ते मी करू शकणार नाही, हे आपणच आपल्याला सांगतो, आपणच आपल्यावर मर्यादा घालतो. जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. गर्दी नेहमीच वाटेत सहजतेने चालत असते, परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालते. आपला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडा, कारण आपल्यापेक्षा कोणालाही आपलं चांगलं माहिती नसतं. स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे नाल्यात पडले तरी त्याचे मूल्य कमी होत नाही. वाईट पाहणं आणि वाईट ऐकणं ही वाईट करण्याची सुरुवात आहे, म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला वाईट पाहायला मिळेल पाहू नका, ऐकायला मिळेल ऐकू नका. एखाद्या गोष्टीची सुरुवात केव्हा करावी हे समजायला हवं आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवं. भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही कधीही पोहोचू शकणार नाही. त्यापेक्षा त्यांना बिस्किट टाका आणि पुढे चला. तुमचं ध्येय गाठत असताना अनेक माणसं तुम्हाला ध्येयापासून विचलित करतील. या प्रत्येकाकडे लक्ष देत बसाल तर तुम्ही तुमचं ध्येय गाठूच शकणार नाही. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियतीकडे सुद्धा नसतं. पाण्यापेक्षा तहानेला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते, तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. विश्वास हा एक आरशासारखा असतो, एकदा का तो तुटला तर त्यात पुन्हा तुम्ही आधीसारखे दिसत नाही. आरशामध्ये आपलीच प्रतिमा दिसते. प्रतिमेऐवजी जर चरित्र दिसत असतं तर आरशात कोणीच पाहिलं नसतं. आज तुम्हाला घड्याळाच्या गजराचा त्रास होईल, पण त्यामुळेच तुम्ही टाळ्यांचा कडकडाट ऐकू शकाल. आज तुम्हाला पहाटे उठावं लागतंय
याचं दुःख होईल, पण उद्या तुम्हाला यश मिळालेलं असेल। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। जगात खूप चांगली माणसं आहेत, जर तुम्हाला ती माणसं भेटत नसतील तर तुम्ही स्वतः चांगले व्हा, कदाचित तुमच्या शोधात कोणीतरी असेल। कुणाला आपलंसं जर करायचं असेल तर वरवरून करण्यापेक्षा हृदयाने त्याला आपलंसं करावं, आणि कुणावर रागवून जर बसायचं असेल तर हृदयापासून रागवण्यापेक्षा वरवरून रागवत राहावं। चांगल्याबरोबर चांगले व्हा, वाईटाबरोबर वाईट होऊ नका, कारण हिऱ्यापासून हिरे कोरले जातात, तर चिखलाने चिखल साफ नाही करता येत। कोणतंही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थांबा, त्याच्या परिणामाबद्दल विचार करा आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करा। आयुष्य असं जगा की स्वतःच स्वतःला आवडलं पाहिजे। दुनियेच्या आवडीचा जर तुम्ही विचार कराल ना, तर त्यांची आवड क्षणाक्षणाला बदलत असते, त्यामुळे इतरांचा विचार करू नका, स्वतःवर प्रचंड प्रेम करा। गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात। आयुष्याच्या कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा। दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम्स सुटणार नाहीत, उलट आजचं सुखसुद्धा निघून जाईल। प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या। मन मोकळे असणे कधीही चांगले, परंतु जीभ कधीही मोकळी सोडू नका। त्या शिक्षणाचा काय उपयोग जे शिकूनही कचरा रस्त्यावर टाकतात, आणि तोच कचरा रोज सकाळी न शिकलेली माणसं उचलतात। पावसाचे थेंब छोटे छोटे असतात, पण त्यांच्या सतत बरसण्यामुळे मोठ्या मोठ्या नद्या वाहतात। त्याचप्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न तुमच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात। आपण जोवर काही करत नाही तोवर सगळी कामं अशक्य दिसतात, आणि जेव्हा आपण ती करायला घेतो तेव्हा ती खूप सोपी आहे असं वाटू लागतं। आपल्या जीवनात आलेली कठीण परिस्थिती एका वॉशिंग मशीनसारखी असते, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल गोल फिरवते आणि पिळते सुद्धा। पण जेव्हा आपण त्यातून बाहेर पडतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार झालेलं असतं। त्यामुळे आलेल्या कठीण परिस्थितीला घाबरू नका। जर आयुष्यात कधी वाईट वेळ आली नसेल तर मग आपल्यामध्ये लपलेले परके आणि गैरांमध्ये दडलेले आपले लोक आपण कधीही ओळखू शकणार नाही, म्हणून वाईट वेळ येणं सुद्धा गरजेचं आहे। फक्त मृत मासे पाण्याच्या प्रवाहात वाहत जातात, त्यात असणारे जिवंत मासे स्वतःचा मार्ग तयार करतात। आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नका, कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असले तरी त्यामुळे समुद्र कधीही कोरडा होत नाही। कर्म हे एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरजच नाही, तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं। म्हणूनच चांगलं शिजायला ठेवा, चांगलं खायला मिळेल। स्वतःचा मोठेपणा कधीच सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येतो। आयुष्यात अपयश नावाची कन्सेप्टच अस्तित्वात नसते, अपयशच नसतं। तुम्ही कोणतंही काम केल्यानंतर त्या कामात एकतर यशस्वी होता किंवा तुम्ही चुकला तर त्यातून काहीतरी शिकता, म्हणजेच तुम्ही तिथे अपयशी होत नाही।